मी मंजिरी कपडेकर. मंजिरीज रेसिपी मध्ये तुमचे मनापासून स्वागत. आता आपण कोल्हापुरी झणझणीत मिसळ करायची आहे. कोल्हापुरी मिसळ म्हणलं की सगळ्यांना अगदी ती करायची असते आणि त्याचा अगदी आस्वाद घ्यायचा असतो. पण ती नक्की कशी करायची, त्याची पारंपरिक पद्धत काय आहे, हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि त्याचं साहित्य काय लागणार आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. आता ही मिसळ करण्यासाठी आपल्याला मटकीचे मोड लागतील, ते आहे इथे. त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा, एक टोमॅटो चिरलेला, अर्धा कप सुक खोबरं, अर्धा कप ओलं खोबरं, त्यात आपल्याला लवंग आणि दालचिनी, दालचिनीचे दोन तुकडे, त्यानंतर लवंगा दोन आणि मिरी दोन एवढंच घ्यायचं आहे. एक अर्धा टीस्पून साखर, चवीपुरतं मीठ, त्यात आलं लसूण कढी पत्ता, कोथिंबीर तीळ दोन टेबलस्पून, कोल्हापुरी कांदा मसाला चटणी, त्यानंतर एक मिरची पावडर, फरसाण आहे, भाजलेला कांदा म्हणजे हा चिरून आपण तेलावर भाजून घेतलेला कांदा आहे, जिरे आहेत आणि मोहरी आणि आपल्याला तेल लागेल. आता पहिल्यांदा आपण काय करायचं, मिसळ करताना आपण उसळ वेगळी करणार आहोत आणि त्याचा कट वेगळा करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण त्याची उसळ करायला घेऊया. त्यासाठी आपण तेल घेऊया, एक दोन टीस्पून तेल. आता ही अगदी साधी आपण उसळ करून घ्यायची, ज्याच्यात जिरे मोहरी आपण हळद आणि थोडस पीठ साखर इतकंच घालणार आहोत. आता तेल तापलेलं आहे, त्यात आपण घालूया जिरे, त्यानंतर मोहरी, जिरे मोहरी कढी पत्ता आपण थोडस हाताने असं तोडून टाकायचा. परतवून घेऊया व्यवस्थित. अगदी सिंपल करायची, खूप मसालेदार करायची नाही, शिवाय ह्याच्यात आपण तिखट किंवा मिरच्या हे पण घालायचं नाही आहे. आता ह्याच्यात आपण घालूया मीठ, त्यानंतर थोडी साखर आणि अगदी अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर. आता हे सगळं आपण मिक्स केलेलं आहे. आता ह्याच्यात थोडस पाणी घालूया आणि झाकून हे आपण शिजवूया. पातळ भाजी आहे ती आपल्याला इथं करायची आहे. त्यासाठी काय काय आपण मसाला करून घ्यायचा तो बघूया. पहिल्यांदा आता याच्यात आपण घेऊयात तीळ, त्यानंतर जिरे अर्धा टीस्पून, दालचिनी, लवंग आणि मिरे. मसाला आपण पहिल्यांदा वाटून घेऊया. आता याच्यात आपण घालूया ओलं खोबरं, सुक खोबरं, त्यानंतर आलं लसूण, and
त्यानंतर आपण जो इथं भाजून घेतलेला कांदा आहे, चिरून तेलावर भाजलेला कांदा आहे, तो कांदा घालूया. थोडासा चिरलेला टोमॅटो, एक अर्धा टोमॅटो घालायचा. आता हे सगळं आपण एकत्र वाटून घेऊ. तेल तापलेलं आहे, त्यात आपण घालूया मोहरी, थोडे जिरे, कढी पत्ता आपण सोलून टाकायचा आहे. आता कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतवून घ्यायचा. ट्रान्सपरंट झालेला आहे, आपण त्यात घालूया टोमॅटो एक बारीक चिरलेला. आता याच्यात घालायची आहे हळद. आपण जो छान बारीक वाटून घेतलेला मसाला आहे तो आपण याच्यात घालूया. आता मसाला हा चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा. जे आपण त्याच्यात तीळ घातलेलं आहे, त्यानंतर सुकं खोबरं आहे, त्या सगळ्याचं तेल सुटतं चांगलं आणि मग आपल्या पातळ भाजीला कट चांगला येतो. म्हणून अगदी व्यवस्थित हे परतवून घ्यायचंय. आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे, आपण त्याच्यात घालूया कांदा लसूण चटणी, त्यानंतर मिरची पावडर एक टीस्पून आणि गरम मसाला पावडर एक टीस्पून. हे सगळं परत चांगलं परतून घ्यायचं. कलर पण चांगला आलेला आहे. आता इथं मात्र आपण काय करायचंय, गरम पाणी घालायचंय. मी पाणी गरम करून घेतलंय ओव्हनला, तर याच्यात घालते. आता याच्यात आपण एक
अर्धा टीस्पून साखर घालूया, त्यानंतर घालायचं आहे मीठ, पातळ भाजी तयार आहे। आता मिसळ कशी सर्व करायची ते आपण बघूया। एका बाउल मध्ये मोठे आपण घ्यायचे पहिल्यांदा फरसाण, त्यानंतर याच्यावर आपण घालूया जे आपण उसळ सेपरेट करून घेतलेले आहे ती घालूया। पातळ भाजी जो मधला भाग आहे तो पहिल्यांदा घालायचा याच्यावरती, त्यानंतर वरचा जो कट आहे तो आपण घालायचा। मस्त छान झणझणीत अशी मिसळ होती। आता याच्यासोबत ब्रेड मी दिलेला आहे, लिंबू पण आहे, कांदा बारीक चिरलेला, थोडी कोथिंबीर घालूया याच्यात, थोडा वरून कट घालूया। कुणाला आवडेल तसा कमी जास्त कट तुम्ही याच्यासाठी घेऊ शकता। ही झाली कोल्हापुरी झणझणीत मिसळ तयार। कोल्हापुरी झणझणीत मिसळ तुम्ही नक्की करून बघा आणि ती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। हा व्हिडिओ लाईक करा आणि मंजिरीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि वेगवेगळ्या टिप्स ऐकण्यासाठी हे चॅनल बघत राहा।